नमस्कार, या चॅनलवर आपले स्वागत आहे. थंड वातावरण असो किंवा पाऊस असो, तेव्हा आपल्याला भजी खावी वाटते. आज आपण करणार आहोत भजी. कांदा भजी साठी लागणारे साहित्य: बेकिंग पावडर, ओवा, 2 कांदे, मीठ, 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 1 वाटी डाळीचं पीठ आणि तेल. कांदा भजी साठी लागणार आहे आपल्याला हिरवी मिरची. आपण त्याला बारीक काप करून घेऊया. आपल्या आवडीनुसार आपण बारीक काप करू शकतो हिरवी मिरचीची, लहान मोठी. मोठी केली तर तिखट लहान लेकराला लागणार नाही. आवडीनुसार आपण हिरवी मिरची टाकू शकतो कांदा भजीसाठी. हिरवी मिरची झालेली आहे. आता आपण कांदा बारीक करून घेऊ. बारीक चिरून घ्यायची. कांदा कापून झालेला आहे असा बारीक. हिरवी मिरची पण बारीक झालेली आहे. आपण आता बेसन पिठामध्ये आपण घालून घेऊया हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर, एक बेकिंग पावडर, चिमूट भर, ओवा 2 चमच आणि पाणी टाकून आपण असं हळूहळू फिरून घेऊया. कांदा भजी म्हणले की तोंडाला पाणी सुटते. पाहुणे आले की आपण नाश्त्यासाठी काय बनवावं असा विचार करत असतो, तर गरम गरम आपण भजी बनवायची. छानपैकी छानपैकी असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण तेल गरम करून घेऊया. व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे. पुन्हा अशा प्रकारे हळूहळू टाकू द्यायचं. काही गोड पदार्थ केले तर ताटाला भजी असली तर ताट टोकून दिसते, त्याच्यामुळे भजी करणं आवश्यक आहे. भजी टाकणं झालं की थोडासा लहान गॅस करा, कारण का तर लवकर लवकर भाजलं तर भजी मधामध्ये कच्ची राहू शकते. खालचा भाग वरीपर्यंत व्यवस्थित लालसर भाजून निघतील. किती
तिख मग वास येतोय, बाजूच्या घरांना पण वास जातोय. छान पैकी भाजलेले आहेत, आपण ताटामध्ये काढून घेऊया. तयार झालेले आहेत, तुम्ही पण करून पहा. तुम्ही पण करून पहा.